आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। खालापूर तालुक्यातील 10 गाव 36 भागात आज संध्याकाळी चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाने भागातील अनेक गावातील घरांचं नुकसान केलं। नारंगी, गोहे, गोचुली, खडई, ठाकुरवाडी, खानाव, भोकारपाडा, खानाव, चिलठण हायस्कूल व बागायतीदारांचं मोठं नुकसान झालंय। खरिवली गावातील जवळजवळ 20 ते 25 घरांचं नुकसान झालं असून एक पोल्ट्री फार्मचं लाखोंचं नुकसान झालं। V7 मराठीसाठी संतोष शेवाळे, खालापूर, रायगड। आयुष्यामध्ये माझ्या वयाच्या 70 वर्षापर्यंत असलं चक्रीवादळ कधीच झालं नाही। आणि माझ्या घराचं जो नुकसान झालंय तो प्रत्यक्ष जर बघितलं तर माझ्या आयुष्यामध्ये मला एवढं कच करत आणि त्यामुळे मला गव्हर्नमेंटने काहीतरी मदत करा असं मी हात कल्पनेची विनंती करत आहे। 4:30-5:00 दरम्यानमध्ये अतिशय मोठ्या तुपाने असं चक्रीवादळ झालं आणि त्या चक्रीवादळामध्ये बघता बघता होत्याचं नव्हतं झालं अशी परिस्थिती संपूर्ण पालीफाट्यापासून तर ह्या 36 अनेक अशी गोरगरीब लोक आहेत। आमच्या खानव आदिवासी वाडीवर जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांचीसुद्धा घरं ह्या वादळवाऱ्यामध्ये उडून गेलेली आहेत। ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे, ह्या 36 विभागाच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण तात्काळ ह्याच्यामध्ये प्रशासनाने आदेश द्यावे। संबंधित ज्या यंत्रणा आहेत, मग MECB असेल, तलाठी असतील, इतर ज्या काही यंत्रणा आहेत, ह्यांचे तात्काळ पंचनामे करून जे आमचे गरीब बांधव आहेत, आदिवासी बांधव असतील, धनगर समाजाची लोक असतील, दलित समाजाची लोक असतील, सर्वसामान्य जनरल मंडळी जी असतील, त्यांना शासनाने भरपाई द्यावी, त्यांना दिलासा द्यावा, नाहीतर ह्या कोरोनापेक्षा भयानक असा हा वादळ या ठिकाणी झालेला आहे। मला वाटतं ह्याच्यामध्ये जर शासनाने जर काय सहकार्य केलं नाही तर निश्चितचपणे कधीही भरून न येणारी पोखरी या ठिकाणी निर्माण होईल आणि तो शेतकरी या टेन्शनमध्ये मरेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मित्रांनो, आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा।